नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहे लास्ट मिनिट रेसिपी। म्हणजे की कधी कधी काय होतं की नाश्ता बनवण्यासाठी उशीर होतो आणि मग आपण विचार करायला लागतो की काय बनवायचं, कसं बनवायचं आणि काय खायचं। तर अगदी शेवटच्या क्षणी हे नाश्ता रेसिपी बनवा, 5 मिनिटात बनेल। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आज झटपट नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये पातळ किंवा जाड तुमच्याकडे जो कोणता पोहा असेल तो 1 कप पोहा टाका आणि सोबतच 1/2 कप दही व थोडंसं पाणी टाकून वाटून घ्या। जर तुम्हाला वाटते वेळेस गरज असेल तर आणखीन थोडं पाणी टाकून स्मूथ वाटून घेऊ शकता, जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी तसं। तर असं वाटून घेतल्यानंतर याला एका दुसऱ्या भांड्यात काढून घेऊ, म्हणजे की मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्या आणि नंतर थोडंसं पाणी टाकून चवीप्रमाणे मीठ टाकूया। आता आपल्याला याच्यामध्ये आणखीन काही न टाकता व्यवस्थित मिक्स करून थोडंसं घट्टसर बॅटर बनवू। हां, जर तुमचं बॅटर जास्त घट्ट असेल तर आवश्यकतेनुसार पाणी टाकून असं बॅटर बनवा व बॅटरला रेस्ट न देता गॅसवर तवा ठेवून त्याला थोडंसं तेल किंवा तूप लावा आणि तव्याला गरम होण्यासाठी सोडून द्या। तोपर्यंत बनवलेल्या बॅटरमध्ये 2 पिंच बेकिंग सोडा, म्हणजे की खायाचा सोडा टाकून मिक्स करूया। मित्रांनो, अशा प्रकारचं बॅटर बनवून तुम्ही 2 मिनिटांमध्ये हवा तो नाश्ता ह्या बॅटरपासून बनवू शकता। तर या ठिकाणी मी आपल्याला अगोदर उत्तपम बनवून दाखवणार आहे। तर तवा चांगला गरम झाल्यानंतरच 1 मोठा चमचा बॅटर तव्यावर टाकून असं हलकसं पसरवून घ्या आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवून बारीक चिरलेला थोडासा कांदा, किसलेलं थोडंसं गाजर, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर टाकून टमाटरसुद्धा टाकू शकता। आता वरून थोडंसं तेल किंवा तूप तुम्हाला जे आवडतं ते टाका आणि व्यवस्थित भाजून घ्या। आता दुसऱ्या बाजूला पलटून दुसऱ्या बाजूनेही भाजून घेऊ। तर सावकाश पलटून घ्या, नाहीतरी तुटू पण शकतो। मग असं हलकं हलकं दाबत भाजून घेऊ। हे बघा, हे दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजलं आहे। आता याला तव्यावरून काढून बाजूला ठेवू आणि तव्याला साफ करून काहीही न लावता डोसा बनवून दाखवणार आहे। तर त्याच बॅटरमध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्स करा आणि 1 चमचा बॅटर तव्यावर टाकून शक्य असेल तेवढं पातळ पसरवून घ्या आणि गॅसची फ्लेम मीडियम करून वरून थोडंसं तेल टाका व 1.5 ते 2 मिनिटे भाजून घ्या। मित्रांनो, कधीकधी काय होतं की आपल्याकडे जास्त वेळ नसतो आणि लवकरात लवकर नाश्ता बनवून खाण्याची इच्छा होते। मग त्यावेळी तुम्ही हा झटपट नाश्ता बनवून घरात जर कोणती चटणी असेल तर त्यासोबत किंवा थोडा कांदा, टमाटर, गाजर, मिरची, कोथिंबीर टाकून जरी खाल्लं तरी हा टेस्टी लागतो